नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कराड आज परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी जे माझ्यासोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत किंवा माझे स्टेटस ज्यांना दिसतात अशापैकी बऱ्याच लोकांना आपल्याला माहिती कल्पना आहेच की आपण एक टेस्ट सिरीज आपण त्याच्यामध्ये अनाऊन्स केलेली आहे। टेस्ट सिरीजची फीस आपण त्याच्यामध्ये 2000 रुपये ठेवलेली आहे आणि हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा त्याच्यामध्ये कोर्स असणार आहे। म्हणजे मेन्सच्या ह्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेस असं पाहिलेलं आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट असे ऐकलेलं आहे की सर पेपर लिहायला बसतो आणि म्हणजे मी आतापर्यंत असं पेपर लिहून पाहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे बऱ्याच आपल्या गोष्टीचे प्रॉब्लेम होत असतात। तर आता आपण ह्याच्यामध्ये 3 टेस्ट आपण मुळामध्ये घेणार आहेत। मी 22 ऑगस्टला त्याच्यामध्ये आपण एक लेक्चर घेणार आहे, ज्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ॲक्च्युअली सांगणार आहे की म्हणजे एक महिन्याचा आपला प्लॅन ऑफ ॲक्शन कशा पद्धतीने असायला पाहिजे, कारण शेवटचा महिना हा तुमच्यासाठी अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। म्हणजे मागच्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही किती अभ्यास केला किंवा GMFCच्या प्रिलिमच्या वेळेस तुम्ही किती अभ्यास केला, ह्या सगळ्यापेक्षा हा शेवटचा महिना तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे। जो तुमच्या म्हणजे आपल्या आयुष्याचा जे गोल आहे ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी हा शेवटचा महिना महत्त्वाचा ठरणार आहे। तर त्या शेवटच्या महिन्यामध्ये आपलं काय प्लॅन ऑफ ॲक्शन असायला पाहिजे, कोणत्या गोष्टींची आपण त्याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 22 ऑगस्टला सांगणार आहे। त्यानंतर 4 तारखेला आपलं त्याच्यामध्ये पहिला पेपर असणार आहे आणि 4च्यासुद्धा मी अगोदर एक लेक्चर घेणार आहे तुमचं, जेणेकरून म्हणजे ते सराव परीक्षा लिहित असताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे वगैरे अशा काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आपले पेपर जे आहेत 4 तारखेचा असू द्या किंवा 11 तारखेचा दुसरा टेस्ट असू द्या किंवा त्याच्यानंतर 18ची तिसरी टेस्ट असू द्या, सगळे शनिवारी असणार आहेत आणि त्याच्यानंतर लगेच रविवारी आपण एक लेक्चर घेणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी जे काही कॉमन एरर्स केलेले आहेत ते आपण डिस्कस करणार आहेत। बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या मार्कावरून राहून जातं, कारण आपण खूप अशा सिल्ली मिस्टेक केलेल्या असतात आणि त्या सिल्ली मिस्टेकमुळे एक मार्क अर्धा मार्क असे होऊन मार्क आपले कमी झालेले असतात। तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण हे टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये नॉर्मली आपण UPSC वगैरे लेवलला जे प्रिपरेशन जर आपण पाहत असू तर खूप हाय लेवलचं प्रिपरेशन करतात, कारण एक एक मार्क तिथे खूप जास्त मॅटर करत असतो। ठीक आहे, जिथे 4-4, 5-5 लाख फॉर्म असतात, ठीक आहे, MPSCसुद्धा असू द्या, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजचा खूप जास्त रोल असतो, कारण ते लोक म्हणजे अप टू द पॉईंटच प्रिपेअर करतात, त्यांनी एकदा परीक्षेमध्ये बसून पाहिलेलं असतं। बरेच लोक असं असतात की मेन्सचा प्रिपरेशन तर करत आहेत, लिहून तर पाहतायत, पण ॲक्च्युली यांनी कुठलाही पेपर दिला नाही, सिव्हिलचा पेपर असू द्या किंवा मेन्सचा पेपर असू द्या, असं परीक्षेसारखं पेपर देऊन न बघितल्यामुळे एकदम परीक्षेमध्ये बसल्यामुळे 1.5 तास फक्त जजमेंटच लिहित बसतात। तर हे असं सगळं नको व्हायला, ठीक आहे, म्हणजे आपल्या आयुष्यातली खूप मोठी संधी आहे, तुम्ही अशा दृष्टीने जर ह्याच्याकडे पाहिलं तर तुम्ही या पेपरला त्याच्यामध्ये बसणं आवश्यक आहे, टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करणं आवश्यक आहे। आणि टेस्ट सिरीजपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपले जे टेस्ट सिरीजच्या नंतरचे जे रविवारचे जे लेक्चर असणार आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या काय चुका कशा पद्धतीने झालेल्या आहेत ह्या मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे। कारण आपल्या बाबतीत असं असतं की आपण एखादी गोष्ट लिहित असताना आपल्याला माहिती नसते की ती आपली चूक आहे, कारण आपल्याला चूक आहे माहिती असतं तर आपण ते केलंच नसतं। बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्यांची आपल्याला कल्पना नसते, तर त्या अशा काही गोष्टी मी तुम्हाला तुमच्या रविवारच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे। आणि एवढंच नाही तर आपण त्याच्यामध्ये मला ज्या काही गोष्टी लक्षात येतील तर त्याच्यासाठी मी तुम्हाला फोनसुद्धा करून म्हणजे तुम्हाला पर्सनलीसुद्धा त्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे। बरेच आपले असे स्पीड ब्रेकर्स असतात मेन्सच्या एक्झामिनेशनमध्ये, म्हणजे मेन्स एक्झामिनेशनला आपण एक इनडायरेक्ट कम्युनिकेशन म्हणतो, ठीक आहे, तुमचं जो पेपर चेक करणारे जे आपले डिस्ट्रिक्ट जजेस आहेत यांच्यासोबतचं एक इनडायरेक्ट कम्युनिकेशन आहे। आणि हे एक चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने असायला पाहिजे, तुम्ही किती हुशार आहात हे त्यांना फक्त तुमच्या पेपरवर दिसणार आहे। तर ते आपलं रिप्रेझेंटेशन चांगलं असण्यासाठी म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या त्या तुम्हाला या सॉरी तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतील। तर त्यामुळे म्हणजे सर्वांना सजेस्ट करेन की तुम्ही हे टेस्ट सिरीज तुम्ही काय करा, जॉईन करून घ्या। म्हणजे जरी तुम्ही समजा मेन्सचा आपला क्लास केला नसेल किंवा तुम्ही जजमेंट रायटिंगचा क्लास केला नसेल, हे टेस्ट सिरीज तुम्ही म्हणजे मिस करणं तुमच्यासाठी अफोर्डेबल असणार नाही, ठीक आहे, असं मला त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला सांगायचं की हा प्रयत्न तुम्ही त्याच्यामध्ये करायलाच पाहिजे। म्हणजे आपल्या एकमध्ये एक ज्या सुधारणा आहेत त्याच्यामध्ये ज्या काही लिहिण्याच्या आहेत, म्हणजे 4 तारखेला आपला पेपर झाला की तुम्हाला 4 तारखेला म्हणजे तुम्हाला सध्याच्याला अभ्यास असा करायचा किंवा 4 तारखेलाच आपला पेपर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 7 दिवसाचं एक दुसरी सेकंड लाईफ ज्याला आपण म्हणतो, जसं गेमिंगमध्ये वगैरे खेळत असताना आपल्याला एक सेकंड लाईफ भेटून जाते, तर तशा प्रकारची सेकंड लाईफ तुम्हाला 11 तारखेच्या टेस्टमध्ये भेटणार आहे। आणि 11 तारखेच्या टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की आपण वेळेमध्ये पेपर कव्हर करू शकतो का, त्याच्यानंतर आपल्या ज्या काही चुका होत्या ते मी तुम्हाला परत त्याच्यामध्ये 12 तारखेला वगैरे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन। आणि ह्याच्यानंतर सुद्धा तुमच्या ज्या चुका झालेल्या आहेत तुम्हाला एक तिसरं त्याच्यामध्ये लाईफ भेटेल, ती लाईफ तुमची त्याच्यामध्ये 18 तारखेला आपला पेपर असेल। आणि यानंतर तुम्हाला जे आपलं फायनल प्रेझेंटेशन आहे ते तुम्हाला 22 तारखेच्या पेपरमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे। म्हणजे अशा पद्धतीने
एक तुम्हाला परत परत त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही चुका होत आहेत ह्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला ही टेस्ट सिरीज खूप जास्त महत्त्वाची आहे. आपले जे मेन्सचे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर आपण हे फ्रीज घेतलेलं आहे, म्हणजे ते त्यांच्यासाठी हे टेस्ट सिरीज फ्रीज आहे. पण जे आपल्याकडे मेन्सलासुद्धा त्याच्यामध्ये नव्हते तर त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये मी सजेस्ट करेन की तुम्ही हे जॉईन करा. धन्यवाद.